Dattatray Choughule, Economist and Financial Advisor, RIU Pune. आज या ठिकाणी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा इथे प्रशिक्षणासाठी पोहोचलो त्यावेळेला पहिलंही असं प्रशिक्षण पाहिलं की ज्या प्रशिक्षणामध्ये सुरुवातीला आपणाला विषयपत्रिका 3 दिवसाची जी आहे ती फक्त तोंडी सांगण्यात आली आणि प्रत्यक्ष या ठिकाणी जेव्हा आम्ही प्रशिक्षणाचा अनुभव घेत होतो त्यावेळेला अनेक बाबी अशा लक्षात आल्या की आतापर्यंत आपण जे पीपीटीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलं त्याऐवजी प्रत्यक्षात या एफपीओच्या साठी काम करणारे विविध विभागामध्ये कार्यरत असणारे अधिकारी किंवा त्या विषयाचे विषयतज्ञ ज्यांनी येथे प्रत्यक्ष काम केलेले आहे ज्यामध्ये बिझनेस कॅल्क्युलेटर असेल, बिझनेस मॉडेल असेल, व्हॅल्यू चेन, सप्लाय चेन डेव्हलपमेंट असेल किंवा एचआर मॅनेजमेंट पाहणारे लोक असतील किंवा त्याचबरोबर या ठिकाणी सोशल इन्क्लुजनसाठी आणि जेंडर सेन्सिटायझेशनसाठी काम करणारी यंत्रणा असेल. याबरोबरच सगळ्यात महत्वाचा जो आम्हाला विषय वाटला तो म्हणजे एफपीओच्या फॉर्मेशनमध्ये जे महत्वाचे पार्ट आहेत त्यातला इंटेन्शन हा जो विषय आहे त्यामध्ये फार्मर सॅटिस्फॅक्शन किंवा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून चालवली जाणारी ही जी कंपनी आहे या कंपनीचं काम पाहत असताना खरोखर विलास शिंदे सरांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी सुरुवातीला स्वतः अनेक प्रकारचा त्रास सहन करून या ठिकाणी ही एफपीओ उभी केली आणि ही एफपीओ उभी करत असताना त्यांनी त्यांच्यासोबत अशा अनेक विषयामध्ये कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील लोक जोडले आणि सुरुवातीपासूनच त्यांनी जो महत्वाचा विषय ठेवला तो म्हणजे शेतकऱ्यांसाठीचं जे मेन महत्वाचे जे हर्डल आहे त्यामध्ये एक आहे शेतीमधली उत्पादकता, त्याचबरोबर शेतीमध्ये होणारा वाढीव खर्च आणि दर्जेदार उत्पादनासाठी त्या ठिकाणी आवश्यक असणारं मार्केट. आणि अशाच प्रकारची प्रेरणा आमच्या स्मार्ट अंतर्गत असणाऱ्या सर्व सीबीओंना या ठिकाणी घेऊन आम्ही आमच्या जिल्हा स्तरावर आणि आरआययू स्तरावर काम करणार आहोत. या ठिकाणी आम्हाला पुढे जेव्हा अशाच पद्धतीचं काम करत असताना मोटिवेशन तरी इथून मिळतच आहे. त्या व्यतिरिक्त यांनी उभारलेल्या ज्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि त्याचबरोबर इथलं जे मॅनेजमेंट आहे याचं कौशल्य आम्हाला वेळोवेळी पुढे देखील मिळावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो.